जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे। मी बाबाराजा गणपतराव देशमुख मावळमधून लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे सध्याचा पेटलेला रणसंग्राम, मराठा ठोक मोर्चा। आजपर्यंत 58 मोर्चे मूकस्थितीत काढले, न कोणाला शिवी दिली, न कोणत्या आमदाराला जाब विचारला, न मंत्र्याला विचारला, न कोणालाच जाब विचारला। आम्ही आमच्या पद्धतीने गेलो, शांत चित्तेने। जो आमचा मराठा समाज आहे, आज महाराष्ट्रामध्ये 35% मराठा समाज आहे, आम्ही कोणाला काय बोललो नाही। आम्ही आमच्या रस्त्यावरती मूक मोर्चे काढले। सरकारला आम्ही फक्त एकच विनंती केली की बाबांनो, आम्ही एवढे मोर्चे काढलेत, आता आरक्षण द्या। सरकारने चाल ढकल केली, उडवाउडवीची उत्तरं दिली, आज देतो उद्या देतो। हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राज्य सरकार, केंद्र सरकार याच्यामध्येच अडकवत अडकवत आम्हाला आजपर्यंत आता दोन वर्ष होत आले या गोष्टीला, मोर्चे निघाल्यापासून। अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं आरक्षण या केविलवाणी सरकारनी, या हरामखोरांनी आम्हाला दिलेलं नाहीये। आज आमचा 35% समाज आहे महाराष्ट्रामध्ये, फक्त 5% समाज रस्त्यावरती सध्या उतरलाय, बाकीचे 30% कुठे आहेत माहीत नाही। बाबांनो, आम्ही उतरलोय, आमचा कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाहीये। जेवढे उतरलेत रस्त्यावरती ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी उतरलेले आहेत। बाकीच्यांनी घरातून बाहेर यायचं की नाही यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, अन्यथा प्रत्येकाला बांगड्या पाठवल्या जातील। अरे, आपला मराठा समाज आहे, हिंदुस्थानमध्ये दहशत होती आपली, जगाने आपली नोंद घेतली, असा आपला हा मराठा समाज आहे। आज तुम्ही जर घरात बसले तर आम्ही स्वतः किती लढणार आहेत। माझे तमाम मराठा समाजाला एक नम्र विनंती आहे, हात जोडून की बाबा आम्ही येतोय ना, तुम्ही पण या। एक दिवसासाठी का होईना पण तुमची हजेरी लावा, एक तासासाठी का होईना पण या। फक्त 5% समाज रस्त्यावरती आहे, बाकीच्यांनी घरात मूग गिळून बसू नका। सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे, सर्वांच्या स्वार्थासाठी आहे। आज नाही ना तुम्ही रस्त्यावरती उतरले तर बाबांनो कधीच नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आजकाल सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे तुमच्या फॅन फॉलोअर्सची किंवा तुमच्या अंधभक्तांची, की एवढ्या वर्ष महाराष्ट्रामध्ये सगळे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, राष्ट्रवादीचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, तुम्ही त्यांच्याकडे का नाही आरक्षण मागितलं। जर आता मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा आलाय म्हणूनच आता तुम्ही कसं काय आरक्षण मागताय। माझी एक नम्र विनंती आहे सगळ्यांना, ब्राह्मण समाज म्हणजे काय, दूरचा समाज नाहीये, तो महाराष्ट्रातच राहणार आहे किंवा हिंदुस्थानामध्येच राहणार आहे आणि हिंदूच आहे। पोरग जन्माला आलं की बारशापासून ते त्याची मुंज, त्याचं लग्न, दहावा, मैत, तेरावा, हे वर्ष श्राद्ध हे करायला सगळे ब्राह्मणच असतात। म्हणून मला असं म्हणायचंय की ब्राह्मणांनो, आता हे आरक्षणाचं शुभ मुहूर्त, शुभ कार्य पण साहेब तुमच्याच हातून हो, ही आमची विनंती आहे, बाकी काय नाही। कारण ब्राह्मणांनी सांगितलं की ब्राह्मण म्हणजे मोक्ष भेटतो ना साहेब, तुम्ही सांगता ना ही विधी केली ती विधी केली की मोक्ष भेटतो, तसं आम्हाला पण मोक्ष द्या आरक्षण देऊन। माझी एक नम्र विनंती आहे, मला एकच बोलायचंय की आज लाखोनी करोडोनी मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। नारायण राणे साहेब आणि नितेश राणे साहेब, तुम्हाला मराठ्यांचा खूप पुळकार आहो, आमचं तुम्ही दैवत असो लोकांच्या नजरेत। तुम्ही म्हणजे स्वतःला मराठ्यांचे म्हणजे तुम्ही छत्रपती समजता स्वतःला, असं वाटतं की तिसरी गादी कुटाळला जाऊन बसलेली आहे रत्नागिरी कोकणामध्ये सिंधुदुर्ग साईडला। हा, मुख्यमंत्र्यांबरोबर तुम्ही जाता, तुम्ही मुंबईच्या मोर्चात मागच्या वेळेस पण ही झटोपट केली तुम्ही। हा, तुम्ही त्या स्टेज एक तर मी तुम्हाला अडून धरले होते, तरी पण तुम्ही गेले भुरट्यावानी भिकारचोटच, तुम्ही वरती गेले स्टेज वरती, तुम्ही तिथं असं दाखवलं की मराठा समाजाचं नेतृत्व आम्ही तुमच्याकडे दिले। साहेब, तुम्ही सांगितलं की एक महिनाभरात आरक्षण भेटन, नाही ना भेटलं साहेब। त्याच्यानंतर आता आम्ही रस्त्यावरती उतरलो, ऊन बघत नाही, वारा बघत नाही, पाऊस बघत नाही, पोटात काय आहे का नाही ते पण नाही बघत, आम्ही आमचं उतरतोय ना रस्त्यावरती। तुम्ही कसं काय श्रेय लाटता, लोक रस्त्यावरती आहेत, लोक पोलिसांचा मार खात आहेत साहेब। हा, नको त्या प्रकारची दांडकी खात आहेत, नको ते गुन्हे दाखल होत आहेत, आत्महत्या करतायत लोक। आम्ही सगळे रस्त्यावरती आणि तुम्ही चार भिंतींच्या आतमध्ये चोखाचुकी करता का, तुमचा संबंध काय तिथं जायचा। तुम्ही चार भिंतींच्या आतमध्ये जाता, काही संघटनेचे पुढारी घेऊन जाता, अध्यक्ष कार्यकर्ते घेऊन जाता आणि तिथं तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करता। आम्ही शेटं काढतोय का मग रस्त्यावरती, हा, आमचं नेतृत्व आम्ही तुम्हाला दिलं का, आमचं नेतृत्व राणे बंधू तुम्हाला दिलं नाही,
आजपर्यंत तुमच्याबद्दल आम्हाला खूप अस्मिता होती, चांगलं वाटत होतं, चायला पण तुम्ही भंगारच येत राहू, तुमचा संबंध काय तिथं जाऊन चर्चा करायचा? सकल मराठा समाजाच्या वतीने तुम्ही कोण आहेत? तुमचा काय संबंध? तुम्ही त्यावेळेस पण फुटले, तुम्ही आता पण फुटले. आता तुम्हाला एक धोक्याचा इशारा आहे, जिथं दिसतान ना तिथं तुडवणार आम्ही तुम्हाला, तिथं तुडव. तुम्ही भिकारचूट कोण रे? आमचे दोन गुटके येते आणि तिथं जाते. तुमची काय, तुम्हाला काय क्वच्या करायचा नाही, चौकाचुकी करायची नाही, तुमची आई दुसरीकडे जाऊन घाला ना. आमच्या समाजाच्या मध्ये यायचा संबंध काय तुमचा? अरे आम्ही आमचं आरक्षण घेतो, तुम्ही तिथं फुटील होता राव, फितूर होता तुम्ही लोक, हरामखोर तुम्ही. आणि तो चंद्रकांत दादा पाटील, तो म्हणजे छक्काच, कम्प्लेट छक्काच. तो आजपर्यंत येतो नुसता भूक भूक भुकतो. मला आजपर्यंत माहित नव्हतं, मला असं वाटायचं चंद्रकांत दादा पाटील म्हणजे मराठा समाजाचा आहे, त्याला थोडीशी अस्मिता असेल, कारण प्रत्येक समाजाचा नेता प्रत्येक समाजाच्या पाठीमागे उभा राहतो. पण या मराठा समाजाचं इतकं भयंकर दुर्दैव आहे ना, की हे आरामखोर, हे सतडदाना निवडून काढलेले मराठा समाजाचे नेते ना, हे काय आमच्या मागे उभा राहिला नाही. चंद्रकांत दादा पाटील, मला वाटलं मराठा समाजाचा माणूस मराठा समाजासाठी काहीतरी करीन, हा निघाला जैन, हे निघालं संघाचं कुत्र लहानपणापासूनचं. मला एक बोलायचंय, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही ब्राह्मण आणि हा जैन, ह्या दोन चक्रव्यूहाच्या मध्ये मराठा समाजाला कसं काय भेटन आरक्षण? कसं काय भेटन? माझी तमाम मराठा लोकांना, ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे, 9 ऑगस्ट क्रांती दिन